जात पात धर्म पंथ भेदाचे राजकारण करू नका, तर विकासाचे राजकारण करा। परिवर्तनाच्या विकासाची आज गरज आहे, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी चिरनेर येथील सभेत केले। चिरनेर ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे थेट सरपंच पदाचे उमेदवार प्रतीक गोंधळी आणि सदस्य पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी जाहीर सभा झाली। उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे थेट सरपंच पदाचे उमेदवार प्रतीक गोंधळी आणि सदस्य पदाचे उमेदवार रमेश फोफरेकर, सुशील पाटील, अंकित म्हात्रे, समीर डुंगीकर, अजिंक्य ठाकूर, रमेश गोंधळी, सीताराम कातकरी, अश्विनी कातकरी, प्रणोती पाटील, सरिता खारपाटील, अश्विनी नारंगीकर, वनश्री खारपाटील, मेघा चिरलेकर यांच्या प्रचारार्थ भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। या सभेस भाजपचे ज्येष्ठ नेते पी पी खारपाटील, उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, भाजप नेते राजेंद्र खारपाटील, उरण शहराध्यक्ष कौशिक शहा, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, संजीव कुमार भगत, उद्योजक अरुण भगत, भाजपचे शशिकांत पाटील, माजी उपसरपंच प्रियंका गोंधळी, धनंजय गोंधळी, सुशांत पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। या सभेस भाजपचे कार्यकर्ते समीर खारपाटील, सागर खारपाटील, करण पाटील, स्वप्नील पाटील, संजय गोंधळी, संताजी गोंधळी, प्रकाश गोंधळी, नमस्ते मोकल, सुधीर ठाकूर, सुजित पाटील, नारायण गोंधळी, योगेश खारपाटील, संदीप गोंधळी, जयेश खारपाटील, स्वप्नील खारपाटील, अनिकेत गोंधळी, बबन गोंधळी, नितीन गोंधळी, सुहास गोंधळी, शेखर गोंधळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज इथे आमचे सर्व उमेदवार या मतदारांच्याकडे आशीर्वाद मागतात। उमेदवार हे सगळे आशीर्वाद मागत असताना या ठिकाणी सरपंच पदासाठी एक तरुण चेहरा प्रतीक गोंधळीच्या रूपाने या ठिकाणी दिलेला आहे आणि मला खात्री आहे की या ठिकाणी पत्रकार म्हणून आपली उभी हयात ज्यांनी घालवलेली आहे, ज्यांना या परिसरामधल्या वेगवेगळ्या लढ्यांचा आशीर्वाद आहे, या पार्श्वभूमी आहे आणि त्याचबरोबरीनं ज्यांनी या परिसरातल्या सगळ्या चळवळींचं नेतृत्व केलं ते पत्रकार धनंजय गोंधळीजी यांच्या या ठिकाणी समर्थ पार्श्वभूमीमध्ये हा प्रतीक गोंधळी या गावाच्या विकासासाठी काही ना काहीतरी आपल्या सर्वांच्यासाठी कुठेतरी विकासासाठी मत मागतोय आणि मला खात्री आहे तो आशीर्वाद या परिसरातले मतदार प्रतीक गोंधळी आणि आमच्या सर्वच्या सर्व 15 उमेदवारांना दिल्याशिवाय राहणार नाही। निश्चितपणानं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब किंवा अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये विकासासाठीचा प्रत्येक निधी हा माझ्या मतदारसंघामध्ये आला पाहिजे याच्यासाठी आमदार म्हणून महेश बालदीजी प्रयत्न करतायत। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालची विजन आहे सबका साथ सबका विकास, तो विकास या उरण तालुक्याचा झाला पाहिजे, तो विकास या चिरनेर परिसराचा झाला पाहिजे याच्यासाठी महेश तुम्ही जे प्रयत्न करताय त्याला निश्चितपणानं चिरनेरकर मतदार हे प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही याची खात्री या निमित्तानं व्यक्त करतो आणि या 5 तारखेला आपल्या प्रत्येकाला असलेल्या मताचा जो अधिकार आहे तो अधिकार या येणाऱ्या 5 वर्षामध्ये या चिरनेर परिसराचा विकास करण्यासाठी आपलं मत हे प्रतीक गोंधळी आणि आमचे सर्व सहकारी यांना हा विकासाच्या साठीचा आशीर्वाद मताच्या रूपानं इथले मतदार निश्चितपणानं देतील याची ग्वाही या निमित्तानं पुन्हा एकदा या ठिकाणी खात्री या निमित्तानं व्यक्त करून थांबतो। अहो महेश बालदी जर घारापुरीला लाईट देऊ शकतो, शिवसमाजचा स्मारक बनवू शकतो, उरण पनवेल रस्ता आज पदरी करू शकतो, कोळ्यांकरता 150 कोटी रुपयाची जेटी आणू शकतो, गेल्या आमदाराने केलेलं एक काम तुम्हाला आठवत असेल ते दाखवा, मी आत्ता हरायला तयार। एक काम 5 वर्ष यांचं यांच्यातच गुंतलेले पैसे निधी आणण्याकरता तिथे मुंबईत पत राखते मंत्रालय नावाच्या बिल्डिंग मध्ये, ती यांची नव्हती नाही आणि नसणार आहे।
आणि आता व्हिडिओ पाठवतात की गेल्या वेळेला 5,000 हरलो, पुढच्या वेळेला 25,000 जिंकली. स्वप्न बघा. आणि त्याच्यातही खोटं बोलतात. हरले 8,000, 7,500, त्याच्यातही 25%, 50% जी कट मारतात. अहो इरसालवाडी हे ठिकाण आहे आणि तुमच्या माझ्याकरता इरसालवाडी सारख्या घटना या खरोखर राजकारणात जे आहेत त्यांच्याकरता कलंक होता. माझे 80 आदिवासी बांधव वार गेले हा एक दुर्दैव होतं त्यांच्याकरता. आणि त्याच्यानंतर त्यांना घरं मिळवून दिली, अशी तेवढीच घरं दिली नाहीत. मी या व्यासपीठावरून सांगतो, मी 4,000 घरकुलं यंदा आणणार आहे आणि सर्व आदिवासी वाड्यांच्या प्रशांत शेठ आणि आम्ही दोघंच देवेंद्रजींना भेटलेलो. त्याच्यानंतर विधानसभेत बोलल्यानंतर मला देवेंद्रजींनी बोलवला, त्यांचा एक ओएसडी मागे दिला आणि तुला जेवढे आदिवासी विकासाकरता पैसे लागतील तेवढे घे, हे सांगणारं आमचं नेतृत्व आहे, नाहीतर यांचं नेतृत्व होतं. त्याच्यानंतर इरसालवाडीनंतर दुसऱ्या दिवशी उद्धवजी आले तिकडे इरसालवाडीला, व्हॅनिटी व्हॅन घेऊन आले आणि म्हणाले 75 झाली, यांना काय झालं, या आदिवासींना का रस्ता मिळाला. अहो तुम्ही मुख्यमंत्री होतात, एक जरी वाडीचा रस्ता जमून दिला असतात ना, झाला असता तरी त्या आदिवासींनी तुमचे आभार मानले असते. अश्रू ढाळाला आता येऊन उपयोग काय, जेव्हा तुमच्या हातात सत्ती होती, तुमचे आमदार होते, तेव्हा किती वाड्यांची कनेक्टिव्हिटी केली, एकही केली नाही. मी जबाबदारीने सांगतो.